एक गंमत बघा, जादू आहे. या प्लास्टिकच्या पेटीमध्ये हा एक खोका होता, बॉक्स आहे, एम्प्टी बॉक्स आहे, नाही एम्प्टी नाही, आतमध्ये काहीतरी आहे. बघूया आपण काय आहे ते. अरे आणखीन एक बॉक्स आहे, ठीक आहे. आता हा बॉक्स बघूया, याच्या आतमध्ये काय आहे. इरेजर आहे, काढून टाकलं सगळं. आता मी एक जादू करतो आहे, माझ्या दोन बोटावरती हा बॉक्स मी बॅलन्स केला. असं वाटतं की काहीतरी मिरॅकल आहे, पण मिरॅकल काही नाही, विज्ञान आहे. त्यामध्ये विज्ञान असं आहे की या साईडला जड लोखंडी पट्टी आतमध्ये चिकटवले आणि त्यामुळे याचं वस्तुमान इथे जास्ती आहे, त्यामुळे त्याचं गुरुत्वमध्य म्हणजे सेंटर ऑफ मास हा इथे या इथे आलेला आहे. आणि त्याच्या खाली जर मी सपोर्ट दिला तर मला या बॉक्सचा बॅलन्स करता येतो. मी गुरुत्वमध्यावरती हा प्रयोग आहे आणि हे रबर टाकलं तर मग गुरुत्वमध्य इथे येतो, त्यावेळी तो मध्ये बॅलन्स होईल. समजा आता तुम्हाला म्हटलं की हा बॉक्स रिकाम आहे आणि या बॉक्सला आतमध्ये काही नाही आहे आणि मी हा असा बोटावरती त्याला तोल सांभाळ सांगितलं तर बघा राहतो बॅलन्स. आता आश्चर्य आहे की हे कसं काय शक्य आहे. पुन्हा एकदा सांगतो की या बाजूला पण जड लोखंडी पट्टी चिकटवलेली, त्यामुळे याचा गुरुत्वमध्य हा इकडे आला आहे आणि माझ्या बोटाच्या वरती तो असल्यामुळे हा बॉक्स या दोन बोटांवरती समतोल राहू शकतो. हा प्रयोग गुरुत्वमध्यावरती आधारित आहे आणि हे अतिशय सोपं विज्ञान हसत खेळत शिकणार काय. धन्यवाद.